भंडारा जिले में वन कर्मियों, वन रक्षकों, वन रेंजरों और वन कर्मियों की समस्याओं का समाधान नहीं हो पाया है। इस संबंध में मांगों को लेकर 4 माह पूर्व निवेदन भी दिया गया था। उल्लेखनीय है कि नागपुर में मुख्य वन संरक्षक से चर्चा के बावजूद वन कर्मियों व वन कर्मचारियों की समस्याओं का समाधान आज तक नहीं हो पाया है, जिससे वन कर्मियों व वन कर्मचारियों के विरोध की नीति से लोगों में असंतोष का माहौल फैल गया है। इसलिए महाराष्ट्र राज्य वन रक्षक और पदोन्नत वनपाल और वन कर्मचारी संघ ने आज भंडारा में वन कार्यालय के सामने एक दिवसीय धरना प्रदर्शन किया है। कहा गया है कि जब तक मांगे नहीं मानी जाती तब तक आंदोलन जारी रहेगा। मागील 25 वर्षापासून रोजंदारी काम करणारे म्हणजे सेवा ज्येष्ठता यातील मधील कामगार त्याला काही कारण नसताना किंवा कोणताही वरिष्ठांचा आदेश नसताना राहुल गांधी साहेबांनी त्यांना बंदचे आदेश दिले, त्यामुळे त्यांच्या उपासमारीची पाळी आलेली आहे आणि हे नियमबाह्य आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच वन कर्मचारी इमानितद्वारे ड्युटी करूनही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करतात अधिकारी, त्यामुळे ते सुद्धा मागणी आहे। बऱ्याच वनमजुरांच्या 6-6 महिने सेवा ज्येष्ठता याद्यात तयार नाही आहेत आणि मागील डिसेंबर 2021 पासून रोजंदारी कामगारांचे सतत काम करू नये, त्यांच्याकडून काम करून घेतले परंतु त्यांचे ग्रँड आहे नाही म्हणून त्या अभावी त्यांचे पगार थांबवलेले आहेत आणि वन संरक्षण समित्यामधली ग्रँड हे अधिकारी आपल्या सोयीनं आपल्या गाळ्यामध्ये डिझेल वापरणे किंवा कुठेतरी करप्शन करणे अशा उपयोगाकरता आणून घेतात आणि एकीकडे वन कामगारांना ग्रँड अभावी ग्रँड नाही असं सांगून त्यांचे मागील 6-7 महिन्यापासून पगार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या उपासमारीची पाळी आली आहे। अशा विविध मागण्या ज्वलंत मागण्या आहेत आणि त्यामुळे आज आम्ही निवेदन घेऊन गेलो असताना त्यांनी आता सकारात्मक हे केलं आहे, परंतु तरी पण आमचा ते जोपर्यंत लेखी देणार नाही तोपर्यंत आमचा विश्वास बसत नाही की आमच्या कामगारांच्या मागण्या मान्य त्यांनी केलेल्या आहेत। तोपर्यंत जोपर्यंत ते आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत ह्या पुढली स्टेप आमची आंदोलन उपोषणाची राहील किंवा वनमंत्री आणि मुख्यमंत्र्याकडे सुद्धा निवेदन द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जोपर्यंत मागण्या एकंदरीत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा कायम सुरू राहील।